माझे जीवनातले काही किस्से साहेब तुम्हाला सांगतो. मी कितवी शिकलेला आहे? सातवी. माझी बायको माझ्यापेक्षा 7 वर्गान माग आहे. चाळीस वर्ष झाली आमची युती आहे. तुटत नाही, मोडत नाही, जमत नाही, पण चालला. पहिले 20 वर्ष आम्ही तिला शिकवलं, आता ह्या 20 वर्षात ती शिकते आम्हाला असं नाही, असं करा, असं नाही. तिला स्वयंपाक पण येत नव्हता, इंग्रजी शब्द तर कळतच नव्हता. 14 वर्षी लग्न केलं, एका बकऱ्यामागून धरून आणली दिली, काहीच कळत नव्हतं. स्वयंपाक येत नव्हता, भाषा कळत नव्हती, काही नाही. माचीस, माचीस हा शब्द सुद्धा तिला कळत नव्हता. सत्य घडलेली घटना आहे. मी अगोदर शपथ खाऊन सांगितलेलं तुम्हाला, मी खोटं सांगत नाही, खोटं बोलत नाही. एकदा काय झालं, आमच्या तिकडे स्वाध्याय परिवार चालतं, पांडुरंग शास्त्री आठवलेचं, ती ताई आल्या आम्हाला म्हणे, दादा चला आज संध्याकाळी तिथे कार्यक्रम आहे, या त्या जागेवर. म्हणलं येऊ, दोघं या म्हणणार बायको. म्हणलं दोघं येऊ, लक्ष्मीनारायण म्हणते ती. म्हणलं दोघं येऊ, डबे घेऊन या म्हणे, डबा पार्टी करू. म्हणलं जाऊ. म्हणलं काहीतरी ऐकायचं परवाचं यायचं. तिथे गेलो आम्ही, 18 जोड्या जमा झाल्या. ती ताई म्हणे, आपल्या कार्यक्रमाला उशीर येतो पर्यंत आपण एक खेळ खेळू म्हणे. आपण मी खेळते नाही काय, संस्थेवाले लोकांना शिकायसाठी खेळते. म्हणलं खेळा बाबा, काय खेळ आहे? तर ते म्हणे जोडी जोडीचे खेळ. आता जोडी जोडीचे खेळ म्हणलं, मग अंगाला काटा झाला. म्हणलं आत्ता गोष्ट नसली आपली, येऊस तर ठीक होतं, पण आता सगळ्या गावात बिंग उघड पडत ना आपलं. इतके दिवस घरात झाकेल होतं, ठीक होतं ते आता, है का नाही. मी माझ्या बायकोची निंदा करतो असं नाही, जे आहे ते आहे सांगतो. दिले तिच्या बापाने मला ते, तुम्हाला सांगतो. आता तरी बरी दिसती, त्यावेळेस ती दिसायला बी धोरणात नव्हती. एखाद्या मना, एखाद्या माणसाच्या चाभऱ्या माणसाच्या अशी शंका येईल, तिला काही येत नव्हतं, स्वयंपाक नाही, शब्द नाही, इंग्रजी नाही, मराठी नाही, दिसायला धोरणात नाही, मग यानं काऊन केली बा, असं वाटू शकतं ना. तिच्या बापाचे उपकार हे मला ती दिली, नाही तर मला रामदेव बाबाची ते सुपरवायझर म्हणून राहिला असतो, मी दुसऱ्यांनी केली बी नाही. कारण ही बी तेवढी जाईल केस होती, ही काय धोरणातली केस होती का? तिच्या बापाचे उपकार आहेत दिले, माझ्या दोनाचे 4 हात झाले. ते ताईनं आम्हाला सांगितलं की बा आपल्याला एक खेळ खेळायचा आहे इथे जोडी जोडीचा, पण आता तिथून सुटका नाही. म्हणल्यावर म्हणलं ठीक आहे बाबा, खेळा, काय खेळायचं ते खेळा, पण काय खेळ आहे हे तरी आम्हाला समजून सांगा एकदा. म्हणलं निदान थोडं काही फायदा होईल. मग त्या ताईनं आम्हाला खेळ समजून सांगितला. तो खेळ असा होता, महिलाला लक्ष्मी म्हणते, पुरुषाला नारायण म्हणते. लक्ष्म्या लक्ष्म्या एका बाजूला बसवल्या, नारायण नारायण एका बाजूनं बसवले. 18 जोड्या होतो आम्ही. तो खेळ असा होता, तीन तीन चार चार प्रश्न एका एकाला विचारत होते. म्हणजे ज्या लक्ष्मीला 4 प्रश्न विचारले कानात, उत्तर द्यायचं कानात तिनं, आणि तेच प्रश्न तिच्या नवऱ्याला म्हणजे नारायणाला विचारायचे कानात, त्यांना बी उत्तर द्यायचं. दोघांचं उत्तर सारखं आलं पाहिजे, तर 10 पैकी 10 असे मार्क पडत होते. कळलं? तेच प्रश्न विचारत होते हा सगळ्याचे. झालं सगळ्या लक्ष्म्याला विचारले, आमच्या बायकोला विचारले, तिने उत्तर दिले, माणसाला विचारले, मग माझ्यावर बारी आली. तुम्हाला प्रश्न कळला, खेळाची रीत कळली. अजून समजून सांगतो, उदाहरणार्थ बाईला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, तिने सांगितलं देवेंद्र फडणवीस. काय सांगितलं? माणसाला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, यानं सांगितलं नरेंद्र मोदी, तर 0 मार्क. कारण दोघांचं सारखं उत्तर यायला पाहिजे ना. आणि एका जोडीनं सांगितलं का बा, दोन्हीनं सांगितलं लालू प्रसाद यादव, तर 10 पैकी 10. ते खेळाचा ते खेळाचा नियमच असा होता की दोघांचं उत्तर सारखं आलं पाहिजे. मग आमच्यावर भारी आले, माझ्या बायकोला विचारले प्रश्न, तेच मला विचारले. त्याच्यातला पहिला प्रश्न असा होता, तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय. मला मुली असल्यामुळे ते विचारलं. मला माहीत होतं 1/1/83 माझ्या पहिल्या मुलीची जन्मतारीख आहे.
सांगायचं तर पण खेळाचं नियम काय आहे, दोघांचं सारखं आलं पाहिजे ना. आता म्हणलं या बाईनं काय घोळ केलं काय नाही, तारीख हुकली का साल हुकलं का महिना हुकला का काय म्हणले. आणि सर खानापूरकर सर शपथ खाऊन सांगतो सत्य घटना आहे, मी विचार केला केला आणि मी उत्तर देऊन टाकलं. म्हणलं मला काय माहीत नाही भाऊ, 10 पैकी 10 पडले त्याला. वास्तविक पाहता 1-1 83 त्याचं उत्तर होतं मला माहीत होतं, पण मी सांगितलं कारण मला त्या खेळात जितायचं होतं, मला माझ्या जोडीदाराला घेऊन चालायचं होतं. म्हणून एखाद्या खेळात तुम्हाला जितायचं असलं तर 2 पावलं मागे सरकायची पण तुमची तयारी असली पाहिजे, नाही तर काय उपयोग नाही मागे सर. त्या दिवशी एक गोष्ट मी लय महत्त्वाची शिकलो, ह्या जगात तुम्हाला किती अक्कल आहे याला काही किंमत नाही, तुमच्याजवळ काय काय आहे याला बी काही किंमत नाही, तुम्हाला किती जणाला घेऊन चालता येते त्याच्यावर तुमच्या अकलीची किंमत ही नाही, तर तिचा काय उपयोग नाही. म्हणून जे काम आज साध माणुसकीचे करते, लोकाला घेऊन चालायला शिकते, ह्या घेऊन चालण्याचा आनंद महत्वाचा आहे आणि घेऊन चालणाऱ्याच्या अकलीची खरी किंमत आहे. भले त्याला कोणी पारितोषिक देईन, कोणी पेपरात येईन नाही येईन, कोण काय म्हणेन ते महत्वाचं नाही, पण खरा मानवाचा जन्म त्याच्यासाठी असं मला वाटतं. तुम्हाला दुसऱ्याला घेऊन चालता आलं पाहिजे, ज्याला घेऊन चालता येत नाही त्याचा काय उपयोग नाही, त्याचं जीवनच निरर्थक आहे. म्हणून घेऊन चालायला शिका, विशेषतः महिलाला हे चांगलं माहीत आहे, कारण आतापर्यंत सगळ्या महिला टोटल ह्या हेलेला घेऊनच चालत आलेले आहे. काय येतं हो याला काय येतं, अर्थात ती फसवीती त्याला बोलण्यात नादात कशात, आपण त्याला चिटिंग म्हणतो पण चिटिंग नाही, ती घेऊन चालायचे शास्त्र आहे. हा ना, ती वडाला जाते ती म्हणते मला 7 जन्म हाच नवरा मिळाव, बरोबर आहे का नाही, हे माणसाला वाटत ते खरं नाही. हा आमच्या गुरुजींनी सांगितलेली सत्य घटना आहे, ही बाई वडाला जाते 7 जन्म हा नवरा मिळाव म्हणते हे 100% खोटं आहे, ती याच्यासाठी जाते का पुन्हा याचं थोबड पाहू नाही. आणि हे गणितानं सिद्ध केलेलं आहे, गणितानं तुम्ही आपण आपला विषय नाही पण सांगतो पटकन, जी बाई वडाला जाते 7 जन्म नवरा मिळावा म्हणते त्या बाईला विचारा तुमच्या दोघात आधी कोण मेलं पाहिजे, कोण मेलं पाहिजे, नवरा का तू बाई, बाई मेली पाहिजे, बाई खरं खरं बोलते, खेळायची बायालाही खरं बोलते, बाई आधी मेलं पाहिजे, मग ही बाई आधी मेली नंतर 4-5 वर्षांनी तिचा नवरा मेला, ही पुढे जाऊन पहिलीला ऍडमिशन घेतलं, मग याचं लग्न होईन का. मग हि पुढे जायचं काऊन म्हणली, पुन्हा पुन्हा याचं थोबड पाहणं नको. मी एका खेडेगावात सांगितलं हे उदाहरण, एक बाई उठली बिचारी सज्जन, ते म्हणे दादा लोकांचं मला माहीत नाही पण मला माझ नवरा लागतो. म्हणलं कर भाई मला काय प्रॉब्लेम आहे, तुला तो नवरा लागतो मला काय प्रॉब्लेम आहे, ते म्हणे कोणाचं काय असो, पण म्हणलं बाई एक कर ताई, सगळ्या बाया कटाळल्या नवऱ्याला, तुला तोच लागतो तर असं त्याच्यात काय गुण आहे ते तरी सांग म्हणलं, बा निदान दुसरे काही शहाणे होते. ती म्हणे त्याच्यात गुण आहे तुम्हाला कोण सांगितलं म्हणे. हा म्हणलं मग कशाला लागत तुला 7 जन्म. ती म्हणे हे यायला शिकता शिकता आयुष्य गेलं, दुसरं करून कुठे लपडे करतं म्हणे. मी काय सांगितलं तिला कहू, तिला काऊन लागतो माहिती आहे, याच्यासाठी लागतो. हा गमतीचा जरी भाग सोडा ना, आज तुम्हाला एक खरंमुळे सांगतो, माझी शपथ खाऊन मला दोनच लोक इमानदारीने काम करते मनापासून आपल्या देशात, एक मिलिटरीतला जवान दुसरी खेड्यातली बाई, मनापासून काम करते इमानदारी मनापासून, 16-16 घंटे काम करते हो बाई, 16 घंटे सकाळी 5 ते रात्री 10 काय एका मशीन आहे का साहेब. तसेच मिलिटरीतल्या लोकांचं जेवण पाहतं मी, काय तिथे टायमिंग नाही, सुट्टी नाही, काही घेणं नाही देणं नाही काय आहे नाही. ती पोरगी कितवीला आहे ती पलीकडली, ती कडीला बसलेली ताई पोरगी, तू अंगी ती घालून उभा राहा का ताई, तू 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 शेवटचे हा तूच ना, उभा राहा उभा राहा ना, अरे सांग पटकन पटकन पटकन, चाल 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 लवकर, काम आहे तुला, कितवीला आहे तू, हां
उभं राहते उभं राहा ना किती वेळा आहे सातवीला आहे का गणित येतं ना थोडं थोडं मी एक गणित विचारतो ताई तुला माणसं उभं राहू माणसं किती घंटे काम करते साहेब खरं खरं माणसं 8 घंटे आणि बाई 16 घंटे ताई आम्हाला एक गणित सोडून दाखव माणसं 8 घंटे काम करते बाई 16 घंटे काम करते तर पाय कोणाची दुखत असन बाईचे मग हे घरी जाऊन सांगायचं बापाला काय माणसं स्वार्थी झाले स्वार्थी ज्याचं त्याला कळत नाही सकाळी आहे ना आम्ही काय केलं आमच्या गावात तुम्ही पाहिलंस गरम पाणी बसवलेलं आहे सगळं सोलरमध्ये सगळ्या गावाला गरम पाणी देतो सोलरवर ते सोलरचं पाणी द्यायला पाहिजे मला कशाहून सुचलं माहिती आहे अख्ख्या गावाला सोलर आहे कम बाई सकाळी उठल्यावर 2 घंटे लागते तिला पाणी तापून द्यायला 2 घंटे बरं माणूस का उठला का पहिले विचारतो पाणी तापलं का पाणी कुठून आणलं कशावर तापलं काही घेणं नाही त्याला बरं तापलं तर तापलं इकडं माहीत नाही मला काय पद्धत आहे आमच्या तिकडं तर फार बेकार आहे पाणी तापल्यावर त्याला बादलीत टाकून द्यायचं है का नाही 10-5 फुटावर त्याची मोरी राहते आंघोळीचे ते जायचं याला राहतं आंघोळीला मग बादली कोण नेतं बाई नेते मग जायचं यालाच येतं मग हा बादली नेत कोण नाही काय प्रॉब्लेम आहे काय साहेब हे मोठं सूत्र आहे हा कारण हा याच्या हाताखाली ते शिंगरू घेऊन जातो संघ बादली घेऊन माझं मत एवढंच आहे की ज्या दिवशी माणूस आपली आपली बकेट नेईन त्या दिवशी देशाचा विकास होईल एवढं सूत्र आहे त्याच्यात मोठं त्याचं कारण असं आहे आमचं काम आम्ही करावं हे आम्हाला माहितीच नाही ना अजून ज्याचं काम त्यानं करायला पाहिजे ना बरं बादली नेण्याचं काय प्रॉब्लेम आहे बादली तर नेत नाही टावेल आंघोळ झालो तिथून आलडतो टावेल घेरे मग टावेल न्यायचं बी वजं होतं का त्याला जर त्याच्या हाताला काय पिअरलेस होईल का आराम करायचे झालं टावेल नेत नाही हे ग्रामविकासातले खास खळगे आहे हे माणसाला कळायला पाहिजे सुधारायला पाहिजे म्हणून झाडाचा आपला जो प्रकार होता आम्ही झाडं लावायला लावले एकदा वट सावित्री पौर्णिमेला झाडं लावायला लावले आम्ही पाहिलं महिलाला मी ती नस पकडितो ग्रामसेवकाला म्हणलं आण रोप वडाची उद्या वड सावित्री पौर्णिमा ते म्हणजे साहेब वडाला लय जागा लागती वडं कुठं लायत्या गावात म्हणलं आपल्याला कुठं लावायची वाटून द्यायची ते गेलं नर्सरीत 70 रोपं भेटले त्याला सत्य घटना आहे मला म्हणजे 70 आहे म्हणलं आण गाव ग्रामपंचायत पुढे ठेवलं ना असेल लाऊडस्पीकरमध्ये दोंडी दिली उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे महिलाला विनंती आहे की वडाची पूजा तुम्हाला करायची त्याच्यासाठी वडं घेऊन जा तुम्हाला कुठं लावा कुंडीत लावा शेतात लावा खळ्यात लावा ज्याला ज्याला इच्छा आहे त्याने घेऊन जा मोफत आहे वडं आणि वड सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं अत्यंत गरजेचं आणि अत्यंत महत्त्वाचं आहे फक्त प्रश्न एकच आहे का आपल्या आपल्या वडाची पूजा करा दुसऱ्याची नका पूजा ती बा एवढा भरभर आल्या तुम्हाला काय सांगा वडा न्यायला 70 वडं साहेब 15 मिनिटात पुरले नाही मला ज्याला पुरले नाही त्या बाया म्हणे भाऊ आमचे वडं म्हणलं तुमचे वडं मला काय माहिती तिकडे काय कुठं यांना त्या पद्धतीने न्यावं लागतं यांना त्या पद्धतीने घ्यावं लागतं मला ज्यावेळेस प्रतिभा ताईचे असते पुरस्कार मिळाला पर्यावरणाचा त्यावेळेस आम्ही मे महिन्यात प्रत्येक घरी गेलो त्या बाईला विचारलं ताई तुम्हाला कोणते 2 रोपं आवडतील नाव सांगा मग त्या बाईचं नाव लिहिलं रोपाचे नावं लिहिले त्या बाईचं नाव रोपाचे नाव बाईचं नाव रोपाचं नाव फक्त लिहून आणा म्हणलं आणलं 2-2 नावं सांगायला लावले जून महिन्यात तेच रोपं आणले आम्ही सर्वे केला अशोक किती नारळ किती पेरू किती सीताफळ किती तेच रोपं आणले पाऊस पडल्यावर त्या बाईला नेऊन दिलं ज्या बाईनं सीताफळ सांगितलं तिला सीताफळ जिनं पेरू सांगितलं तिला पेरू ताई तुम्हाला सीताफळ आवडतं ना मग हे ग्रामपंचायतनं तुम्हाला भेट दिलं ताई तुम्हाला अशोक आवडतं ना हे ग्रामपंचायतनं तुम्हाला भेट दिलं तिला लाव नाही म्हणलो आम्ही आता काय करीन त्याची ती लावले ना ते ना तिला जर म्हणलो असतो ना जिल्हा परिषदचं काम आहे ती म्हणले त्या वापस नोकर आहे का निघेतून समाज तोच आहे त्याच्याकडून करून घ्या आपलं काय झालं साहेब गावोगाव
तुम्हाला शेतीचा अनुभव आहे, तुम्ही खेड्यातलेच आहे, नीट ध्यान करा. आपलं जो शेतीचं गाईचं वासरू असतं ना, बैल, बैल गोरा म्हणतो आपण, कितव्या वर्षी शेतीला धरतो त्याला आपण? हां, 2.5-3 वर्ष, अगदी बरोबर आहे. समजा 8 वर्ष त्याला धरलं नाही. काय होईन तो? कठाळ्या कठाळ्या, त्याचे 1 कठाळे झाले आता. यायला तुम्ही उशीर केला धरायला. आता हे काय करते माहिती आहे? रस्त्याने चालणाऱ्याला ढोसणे आणते. हे शेती नाही करीत आता. आणि ज्या बैलाला तुमचे बंडू भाऊ, सुरेश भाऊ, सुरेश गुरुजी, आणखीन इतर जे काही तुमचे बैल हे गोरे, यायला तुम्ही 2.5 वर्षाला धरल्यामुळं काय झालं? तुम्ही जू वर केलं की मान खालून करते आता. मी पाहिलं ना तुम्ही. कारण त्याला वेळेवर शिकवलं, वेळेवर मिळालं. हा, वेळेवर शिकवायला पाहिजे, हे समाजाचा दोष नाही आहे. म्हणून ठीक आहे, झालं गेलं म्हणून सोडून द्यायचं का, हार मानायची का? नाही, आपल्याला करायचं आहे. यांच्याकडे पाहून आपल्याला करायचं आहे. 72 वर्षाच्या वयात काय चालते बोलते करते, यांच्याकडे पाहून आपण करायचं आहे. हार मानायची नाही, लोकाला समजून सांगा, विनंती करा. संडासचा विषय निघाला, संडास का बांधायची हेच लोकांना माहीत नाही. सरकारी योजना आहे, सरकारी योजना आहे म्हणून संडास बांधा म्हणलं ना, सरकारी योजना लोकांच्या डोक्यात बसत नाही आता. लोकाला फिट समजून सांगा, संडास का बांधायचे? 2 मिनटं लघवीला जर उशीर झाला जायला संडासला, तर आमचं रक्त खराब होतं. मग जर आमच्या घरात ती व्यवस्था नसन, अर्धा घंटा उशीर होतो, घंटा उशीर होतो, रात्रीची वेळ आहे, टायफॉइड झाला, पाऊस आला, घरी माणूस नाही, अशा वेळेस उशीर होईन ना, मग काय करायचं? मग रक्त खराब होतं ना. म्हणून ते घरात पाहिजे संडास, एवढंच आहे. त्याचं दुसरं काय? त्याला 12,000 रुपये देतं सरकार. माझ्या गावाने 15 वर्षापूर्वी, तुम्हाला नावं सांगतो काही महिलांचे, विश्वास ठेवा, शेवंतबाई गायकवाड, छबाबाई राते, मालमबाई कारले, ममताबाई मुचक, शेख जमीलाबाई, या महिला विधवा होत्या. विधवा, यांना नवरा वारला होता, यांना मुलगा नव्हता, यांना शेती नव्हती, या मंजुरी करीत होत्या. काय गरिबीचा अंत आहे का? यांनी 5,000-5,000 रुपये बँकेचं कर्ज काढून 15 वर्षापूर्वी संडास बांधले, म्हणून आम्हाला पाहायला हे दिवस आलेले. मी इथून दंडवत करतो, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं 5,000 रुपये कर्ज 300 रुपये महिन्याने फेडे, या महिन्याने महिलाने 15 वर्षापूर्वी. आत्ता ती बाई बिसलरी बाटली घेऊन कापूशा चालली जाती, हे तुम्हाला दिसतं. पण याच्या पाठीमागं काय केलं जाय ना 15 वर्षापूर्वी, हे बी महत्त्वाचं आहे ना. कारण त्यांना त्यावेळेस विनंती केली, त्यांनी समजून घेतलं. माझ्या गावाने खूप समजून घेतलं, खूप. अर्थात वाद झाले, कटकटी झाल्या, काही गाव असं असतं, गाव तसंही असते, सगळे लोक थोडी सारखे असते. म्हणून संडास बांधा, लहान बांधा संडास, 4,000 संडास होतोय आज बी. कोपऱ्यात बांधा, ह्या कोपऱ्यात, घरात कोपरा असतं भिंती, 2x2 संडास लय झालं साहेब. ते काय बेडरूम आहे का काय? तिथे काय करायचं? आणि कोपऱ्यात जर बांधला, 2 भीती आहेत राहते काय? त्याला काय 4 भीती कशाला पाहिजे त्याला? मी तर लोकांना हे बी सांगतो की बाबा, माग तुम्हाला 2 खोल्या राहत्याच नाही का, 2-3 खोल्या, मागच्या खोलीत संडास बांधा, भीती बी नको. खालची टाकी बांधा, भांड्यापाशी झालं, भीत आणि पत्रण, दरवाजन, चौकटन, कवडन, वरून पत्तर, एवढं कुठं कशासाठी करतो बरं आपण? एक जनरली भिंती दरवाजा, कडी, कोंडा, हे काऊन लावतो आपण? कोण सांगेन कशासाठी लावतो आपण? आडोसा इज्जतीसाठी, आडोशासाठी. चांगली कल्पना आहे, मला काय त्याच्याबद्दल काय दुमत नाही. मग घरातल्या घरात तुम्हाला आडोसा लागतो, इकडं अख्खं गाव तमाशे पाहते, तवालाच नाही वाटत का? इकडं काय आहे, इकडं काय आहे? काय मोठा दरवाजा लावून घ्या, भागून जाईन तुमचं. मला बांधायचं. आणखीन एक आमच्या सरकारी योजनेनं काय शिकवलं साहेब, बरेच अधिकारी असं म्हणते की महिलाच्या इज्जतीसाठी संडास पाहिजे, त्याला तर भूटान आणलं पाहिजे. महिलाला इज्जत आहे नाही, आरामखोराला इज्जत नाही का भाडव्याला? काही जे काही लोकांच्या डोक्यात खुपसून देते हो. पण असं आहे का,
महिलाच्या संडास मध्ये किडे आणि याच्या संडासचे काय मथुरेचे पिढे पण येते का बाळवे? संडास संडास आहे, तो मोठ्या माणसाचा असो लहान लेकराचा असो बाईचा असो असं म्हणतं विज्ञान. खरं का खोटं मला माहीत नाही, पण मी ऐकलं. नीट ध्यान करून ऐका तुम्ही सगळे शून्य लोक आहे. माशीच्या एका पायाला 6000 जंतू चिटकते म्हणते. एका पायाला 6000 आणि तिला पाय राहते 6. ताई 36000 जंतू चिटकते. आता आपण एक त्याचा प्रयोग करू. समजा ती माशी रस्त्यावर कोणाच्या संडासवर बसली आणि उठून आली आणि भाकरीवर बसली तर आपण काय करतो त्या भाकरीचं? खातो की नाही? आता याचा एक वेगळा प्रयोग पाहू. समजा एखाद्या माणसाला स्वतःच्या संडासमध्ये टाचणी बुडायला लावली, टाचणी टोक, आणि ती टाचणी भाकरीला लावायला लावली त्याच्यात आणि त्याला म्हणलं खाय भाकरी, खाईन का? बरं, टाचणीचं टोक मोठं का 6 पाय मोठे? हा, मग टाचणीचं खात नाही 6 पायाचं खातो, कारण काय? काय कारण? त्याला ते कळलं नाही, तो अज्ञान आहे. म्हणून शिकायचंय हेच काम तुम्हाला करायचं आहे. साथ तुम्हाला हीच घालायची आहे, लोकांना शिकवायचं आहे. इथं एक घोटाळा झाला मोठा. सुईच्या टोकन लावलं ते आपलं आपलं होत. माशीनं आणलं ते कोणी आराम करायचं आणलं कोणी? भाजपचं आहे का काँग्रेसचं आहे का?